श्री क्षेत्र कणगापुर इथं रविवारी 10 नोव्हेंबर रोजी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराचा एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आदरणीय गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे या ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून स्वामी सेवेचा झेंडा रोवणाऱ्या श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराचा एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा अवधूत आश्रम संगम रोड 30 फुटी हनुमान मूर्ती शेजारी गाणगापूर इथं रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे। या एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात भक्तगणांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त येत्या 10 नोव्हेंबरला गाणगापूर येथे एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा करण्यात येतोय। तर आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। गुरुचरित्र पारायण आपण का करतो बघा, गुरुचरित्र पारायणला 5वा वेद म्हटलाय। आपल्या आयुष्यात कोणी मार्गदर्शक नसेल तर गुरुचरित्र पारायणाने अद्भुत अनुभव आपल्या आयुष्यात येतात। विशेष करून नकारात्मक ऊर्जा, पितरांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास, अनेक प्रकारचे जीवनातले समस्या, वैवाहिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे गुरुचरित्र पारायण केल्याने तात्काळ निवारण होतात। आणि गाणगापूर सारख्या पवित्र भूमीत एक दिवसीय गुरुचरित्र पारायण ते पण हजारो संख्येने अद्भुत ऊर्जा तुम्हाला या ठिकाणी मिळेल। आपल्या आयुष्याची ही फार मोठी सुवर्ण संधी असेल। फार पुण्यवान जीव या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला येतील आणि श्री गुरुदेव दत्त भगवंताचा स्वयं आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। संगमा अमरजा भीमा या संगमावरती गुरुचरित्र पारायण ठेवण्यात आलेले आहेत। तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थिती द्यावी ही दत्तप्रभूचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ।